नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं च बटन देखील दाबा आज आपण सोप्या पद्धतीने आकर्षक अशी मल्टीपर्पज पोर्टेबल रांगोळी बनवणार आहोत मित्रांनो या आधीही आपण आर्ट अँड क्राफ्ट चे दिवाळी साठी सोपे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे जरूर बघा सेंटीमीटर बाय कार्डबोर्ड वर आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे त्या चौकोनाचे समान चार भाग करत आपल्याला चार चौकोन कापून घ्यायचे आहेत झाकणाच्या साह्याने मी गोल आखून कापून घेतलेले आहे परंतु तुम्ही जर आखून करणार असाल तर पंधरा सेंटीमीटरचा डायमीटर मी ठेवलेला आहे गोलाचा तुम्ही आखून करणार असाल तर वीस सेंटीमीटर पेक्षा कमी किंवा डायमीटर ठेवा कारण आपला जो चौकोन आहे तो वीस सेंटीमीटर बाय वीस सेंटीमीटरचा आहे त्यामुळे तेवढी खबरदारी नक्कीच घ्या मित्रांनो मी एका सर्कलला ला सेमी सर्कल मध्ये कापून घेतले दोन भाग तयार केलेत तुम्ही एका सर्कलचे चार भाग करून बाकी प्रोसिजर जशी मध्ये दाखवली आहे तशीच रिपीट केली तरी देखील चालणार आहे मित्रांनो कार्डबोर्ड जाड असल्यामुळे व्यवस्थित फिनिश म्हणून मी टेप लावून हा भाग स्किप केला तरी देखील चालणार आहे फेविकॉल लावताना खबरदारी घ्यायची की कुठेही गॅप राहणार नाही माझ्याकडे आरसे होते म्हणून मी लावते कारण आपण आत्ताच जस्ट आकाशकंदील बनवला त्यातलेच हे आरसे आहेत म्हणून मी लावते तो आकाश कंदील या रांगोळीवर मॅचिंग असा आहे बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहे जरूर बघा फेविकॉल वर मी रांगोळी रांगोळीसारखं टेक्सचर मिळावं म्हणून इथे तांदूळ चिटकून घेतली आहे तांदूळ चिटकवताना त्यामध्ये जास्त गॅप राहणार नाही याची खबरदारी घ्या तुम्हाला तांदूळ नसतील चिटकवायचे तर तुम्ही डायरेक्ट ॲक्रेलिक रंगाचं काम केलं तरी देखील चालणार आहे ॲक्रेलिक कुठल्याही प्लेन अॅक्रेलिक रंगाचं काम करून झाल्यावर तुम्ही थ्री डी आउटलाईनरच्या साह्याने त्यावर हलकीशी नक्षी काढा तरी सुद्धा ही रांगोळी सुंदरच दिसते मित्रांनो मध्ये दिवा ठेवण्यासाठी मी तांदूळ लावलेला नाहीये ते कसं करायचं ते व्हिडिओमध्ये दाखवलंय परंतु असं करण्याची काही सक्ती नाहीये मी केलंय म्हणून तुम्ही केलं पाहिजे के असं काही नाही तुम्हाला जर ते किचकट वाटत असेल तर इथून तिथून प्लेन तांदूळ लावून घ्या किंवा मनी कुंदन आरसे मोती तुम्हाला जे काही वापरून याला डेकोरेट करायचंय ते करू शकता आता बघा इथे तुम्ही ग्लिटरफोम शीटचा वापर करत देखील बॉर्डर करू शकता या रांगोळीला किंवा डायरेक्ट जो तांदूळ लावलाय त्यावर अॅक्रेलिक रंग देताना बॉर्डरचा रंग वेगळा घ्या आणि आतला रंग वेगळा घ्या तरी देखील चालणार आहे मित्रांनो अक्रेलिक रंग देताना त्यात पाणी मिक्स करू नका जेणेकरून आपलं काम चांगलं होईल रंगसंगतीची निवड करताना छान रंगसंगती निवडा जेणेकरून तुमची रांगोळी उठावदार होईल पहिलं रंग काम नंतर आता मी इथे लाईट शेड घेतलाय मध्ये ब्रश मधला जास्तीचा सगळा रंग काढून टाकलाय आणि मग हलक्या हाताने तो ब्रश आपल्या डार्क रंगाच्या कामावर फिरवून घेते जेणेकरून आपला तांदूळ जो आहे तो लाईट रंगाने हायलाईट होईल एका सेमी सर्कल ला मी बॉर्डर हायलाईट केली आहे एक सेमी सर्कल जे आहे ते पूर्ण हायलाईट केलंय तुम्हाला व्हिडिओ मध्ये फरक लक्षात येईल हे हायलाइट करणं खूप सोपं आहे मित्रांनो मध्ये रंग का घ्यायचा आहे पण मॅक्सिमम रंग काढून टाकायचा आहे आणि मग तो ब्रश जिथे तुम्हाला करायचा आहे तिथे हलक्या हाताने फिरवायचा आहे म्हणजे आपला जो रंग आहे तो खोलवर जाणार नाही आणि आपल्याला चा इफेक्ट मिळेल आता हे शेडिंग करणं सुद्धा नाही नाहीये ऑप्शनल आहे तुम्हाला जमत असेल तर करा किचकट वाटत असेल तर सोडून द्या प्लेन रंगाने काम केलं तरी सुद्धा छानच वाटतं मित्रांनो मल्टीपर्पज रांगोळी आहे या तुकड्यांना तुम्ही सेटिंगच्या लेसवर चिटकवून शुभ लाभचे छान वॉल हँगिंग बनवू शकता ही जे रिकामी जागा दिव्याची तिथे गणपतीचं स्टिकर स्वस्तिकचं स्टिकर शिवलाभचं स्टिकर चिटकून तुम्हाला हव्या त्या रचनेत तुम्ही हे वॉल हँगिंग बनवू शकता आता या वॉल हँगिंग मध्ये तुम्ही अजून एक ऍड करू शकता मेणाचे जे रिकामे दिवे आहेत, ते जर फेवी बॉन्डच्या च्या साहाय्याने चिटकवून घेतले, तर जेव्हा तुम्ही हे है वॉल हँगिंग भिंतीवर चिटकवाल, तेव्हा त्यात electric चे दिवे ठेऊ शकता. जेणेकरून अजून छान असा तुम्हाला दिवाळीचा feel मिळेल. किंवा असे सुटे सुटे चौकोन भरपूर सारे करून घेतले आणि backdrop म्हणून अशे ते भिंतीवर वेगवेगळ्या रचनेत चिटकवले सुटेच्या साहाय्याने आणि त्यात electric चे दिवे ठेवले तर खूप सुंदर असं तुमचं डेकोरेशन बनणार आहे. electric चेच दिवे वापरा मित्रांनो. जर तुम्ही ते वॉल साठी वापरणार असाल तर म्हणजे तुम्हाला सुरक्षिततेची हमी मिळेल इथे मी आपला जो तांदूळ आहे त्याला कीड लागू नये म्हणून वॉर्निश लावून घेतलाय त्यामुळे थोडा ग्लॉसी फील आलेला आहे मॅट फिनिशनिश वापरलं तर असा ग्लॉसी फील येणार नाही तुम्हाला वॉर्निशचा भाग स्किप करायचा असेल तर रांगोळी टिकण्यासाठी म्हणून जेव्हा तुम्ही स्टोर करून ठेवाल तेव्हा त्या ते बॉक्समध्ये मध्ये मेंथॉलचा बॉल टाका किंवा कापराच्या काही वड्या आवर्जून टाका मित्रांनो याच्या मी तुम्हाला वेगवेगळ्या रचना इथे रांगोळीच्या करून दाखवलेल्या आहेत यापेक्षाही वेगळ्या रचना तुम्ही तयार करू शकता जशा रचना आपण खाली जमिनीवर करतोय तशाच रचना जर साहाय्याने भिंतीवर केल्यात तर तुम्हाला छान असं वॉल डेकोर सुद्धा मिळणारे मित्रांनो फक्त लक्षात घ्या जेव्हा तुम्ही भिंतीवर चिटवाल तेव्हा खालच्या बाजूला टसल्स लटवा काहीतरी लटकन लटवा तरी ते छान दिसेल अगदी काही नाही केलं तरी ते छानच दिसतंय मित्रांनो तुम्ही ह्याला ओरिजिनल फुलांच्या साहाय्याने हायलाइट करू शकता एखादा प्लेन रांगोळीचा रंग टाकून त्यावर ह्या तुकड्याची रचना केल्यावर देखील ही रांगोळी अधिक जास्त मोठी बनवू शकता तुम्ही तिला दिवाळीच्या वेळेस तुमचं डेकोरेशन परिपूर्ण करण्यासाठी ही रांगोळी तुम्हाला नक्कीच मदत करनरे ठरnare मित्रांनो तुम्ही नक्की बनवा तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर पोस्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन देखील दाबा आपले इतरही आर्ट अँड क्राफ्टचे दिवाळीसाठीचे जे व्हिडिओ आहेत ते आवर्जून बघा रांगोळ्यांचे सुद्धा व्हिडिओ आहेत मित्रांनो अवश्य चॅनलला भेट द्या सगळ्यांना दिवाळीच्या कोटी कोटी शुभेच्छा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आनंद पसरवा धन्यवाद